नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूया अंड्याची भजी, म्हणजे एच पकोडे. असे पकोडे तुम्ही नक्की घरी करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. हे अंडी घेतलेत मी 6, त्यातली मला 5 आपल्याला बॉईल करून घ्यायचे. एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामुळे बॉईल करायची आहेत आपल्याला. अंडी ही बॉईल करण्यासाठी ठेवूया. आता बॉईल करेपर्यंत आपल्याला बाकी साहित्य पण कापून घ्यायचं आहे. जे काही भजीला लागतं ते साहित्य पण कापून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कांदे घेतले आहेत, हे कांदे मी 4-5 घेतले आहेत. ते साली काढून घेतले, ते 2 भाग करून घेतले. त्याचे आता उभे कापायचे आहेत. मी उभे कापण्याविषयी मी किसणीवर किसतून घेते. हे बटाट्याची किसणी आहे, बटाट्याची आपण कापं काढतो भजीला. त्याची हे बघा, असे काप मस्त झाले आहेत. लवकर कांदा शिजतो मग असा. तर हे मिरची घेतली मी, ही 3. ही 3 मिरचीची पण आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. हे बघा, असे तुकडे करून घ्यायचे. ह्याच्याशिवाय बारीक पण तुकडे करू शकतात तुम्ही. आता ही अंडी पण बॉईल झाली आपले. ते अंडी पण आपल्याला बॉईल झाली, अंडी आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे. आता आपण हे सगळं साहित्य एका टोपामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व. त्यासाठी सर्वप्रथम आपण कांदा आणि मिरची एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकलं. त्यामध्ये जे आपण अंडे बारीक करून घेतलं होतं तेही साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं. आणि ह्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण आपण भजीला पाण्याचा वापर करतो कधीतरी मिक्स करण्यासाठी. ह्यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण त्यामध्ये अंडेचाच वापर करायचा आहे. मी शेजवान चटणी टाकली, जरा थोडीशी चव येईल वेगळी. एक चमचा शेजवान चटणी टाकली, त्यामध्ये मी अंडी हे फोडून अंडी टाकायचे. त्याच्यामध्ये मी 2 अंडी टाकले आहेत त्यामध्ये. आणि ते सर्वच मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एका साईडला मी तवा तेल तापत पण ठेवलं आहे. कढईमध्ये तेल तापेपर्यंत आपलं हे मिश्रण एकजीव होईल. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा. हा बघा, आपण मिक्सरनं एकजीव करायचं, जसं आपण भजीला करतो तसंच करायचं आहे. मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की ते आपल्याला छोटे छोटे भाज्या करायचे, जसे आपण कांद्याची भाजी करतो, बटाट्याची भाजी करतो. हे तेल पण तापलं आपलं, तर त्यामध्ये ते आपलं हे मिश्रणातलं छोटे छोटे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने पण टाकू शकतो. मी चमच्याच्या साह्याने टाकते. बघा, एका साईडने आपले भाजले एच पकोडे, दुसऱ्या साईडने पण भाजायचे. हे तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीसोबत पण खाऊ शकतात. असे पकोडे नक्की करा घरी, सगळ्यांना आवडतील. जेवणाच्या वेळेला किंवा नाश्त्याच्या टायमिंगला, संध्याकाळच्या नाश्त्याला नक्की करा. व्हिडिओ केल्यानंतर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की कसे झाले तुमचे एच पकोडे. हे बघा, आपले भाजून झालेत. तसेच सगळेच करून घ्यायचे आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा, एच पकोडे झालेत तयार. व्यवस्थित भाजले ते, व्यवस्थित भाजले की करपवायचे नाहीत, त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपले एच पकोडे झाले. हेच मी टोमॅटो केचप बरोबर घेतले. तुम्ही पण नक्की करा घरी.